सांगलीत आज दिवंगत काँग्रेस नेते डॉ पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि स्मारक लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. राहुल गांधी यांच्या हस्ते कदम यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय. पण या कार्यक्रमात राहुल यांनी शरद पवार यांच्या बाजूला बसण्यास नकार दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. लोकार्पण सोहळ्यासाठी मंचावर सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. तेव्हा राहुल गांधी यांची एंट्री झाली. राहुल गांधींच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना शरद पवारांशेजारची खुर्ची ऑफर केली, पण राहुल गांधींनी ती खुर्ची नाकारली. त्यांनी ती खुर्ची काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना ऑफर केली. त्यांनी स्वतः मात्र खरगेंशेजारील खुर्चीवर बसणं पसंत केलं. खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, यामुळे त्यांना मान देण्यासाठी राहुल यांनी ही भूमिका घेतली. राहुल यांच्या या भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.